सत्ता पैसा आणि प्रतिष्ठा या तिन्हीच्या पलीकडे जात निष्ठा या शब्दाला खऱ्या अर्थाने कोण पात्र ठरला असेल तर ते कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक। सत्तेचा मोह नाही, मंत्रीपदासाठी भुलले नाही किंवा कुठल्याही आमिषाला बळी पडले नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंप्रती आपली असलेली निष्ठा कायम ठेवत आलेल्या आमिषांवर लाथ मारून उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत शिलेदार म्हणून आमदार वैभव नाईक हे आज राज्यभरात निष्ठावंत म्हणून ओळखले जात आहेत। ज्या ठिकाणी अन्याय सहन करावा लागेल तो अन्याय सहन करेल, परंतु या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्यावरच राहील। संघर्ष आणि वैभव नाईक यात सुरुवातीपासून फार मोठं अंतर राहिलं नाही, पण केवळ संघर्ष करत न राहता विकास, मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांना न्याय, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रासाठी सक्रिय राहत असतानाच जिल्ह्यातील दहशतवाद मोडण्यासाठी देखील आमदार वैभव नाईक यांनी दाखवलेली हिंमत ही पुढे पाठी केव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा जिल्ह्याच्या इतिहासात त्याची नक्कीच नोंद घेतली जाईल। या ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराचा आज वाढदिवस, त्यानिमित्तानं त्यांच्या धगधगत्या आणि संघर्षमय राजकीय वाटचालीचा हा आढावा। सिंधुदुर्ग म्हटलं की राजकीय राडे हत्या असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काळा आणि रक्तरंजित इतिहास काही वर्ष डोळ्यासमोर येत होता, पण या राजकीय राड्यांची तमा न बाळगता आणि परिणामांची पर्वा न करता 2009 साली आमदार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढवली। तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दोन हात केल्यानं त्यांच्या वाट्याला टोकाचा संघर्ष येणं स्वाभाविक होतं। विधानसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री मालवणमध्ये वैभव नाईक यांच्या गाडीचा 5 ते 6 गुंड भरलेल्या गाड्यांनी थरारक पाठलाग केला। त्याच्याच दुसऱ्या दिवशी मतदान संपायला अवघे काही तास शिल्लक असताना माणगावात एका माथे फिरून भर रस्त्यात त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखलं। 2013 साली कणकवलीमध्ये आयोजित आमने सामने कार्यक्रमावेळी पोलिसांसोबत तुफान राडा झाला, त्यावेळी पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केल्यानं अनेक कार्यकर्त्यांची डोकी फुटली। हा सर्व घटनाक्रम सिंधुदुर्ग जिल्हावासियांना नवीन नाही, पण या सर्व घटनाक्रमामध्ये केंद्रस्थानी असलेले आमदार वैभव नाईक यांनी एवढं होऊन सुद्धा तुझभर पण मागे हटले नाही, ठाकरेंच्या प्रती असलेली त्यांनी निष्ठा देखील ढळू दिली नाही। कुडाळ मालवण मतदारसंघात 2009 साली उमेदवारी घेऊन माजी मुख्यमंत्र्यांविरोधात 47,000 मतं मिळवली, पण पहिल्या पराभवानं खचून न जाता पुढची 5 वर्ष सातत्यानं संघर्ष करून 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक हे महाराष्ट्राचे जायंट किलर बनले। त्यानंतर 2019 साली पुन्हा एकदा विजय खेचून आणत सलग दुसऱ्यांदा आमदार बनले। 2 वेळा आमदार बनत असताना आमदारकीच्या या सर्व वाटचालीचे सिंहावलोकन केलं तर कुडाळ मालवण मतदारसंघाचा बदललेला चेहरा मोहरा, कोट्यवधी रुपयांचा आलेला विकास निधी आणि ठाकरे सरकारच्या काळात या मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी दिलेला भर हा नेहमी चर्चेत राहिलाय। राज्यातील सत्तेच्या माध्यमातून विकास निधी खेचून आणून त्यांनी मतदार संघातील अनेक प्रलंबित विकास कामं मार्गी लावली, पण दुर्दैवानं 20 जून रोजी शिवसेनेत उभी फूट पडली। शिवसेनेच्या माध्यमातून विविध मंत्रिपद उपभोगलेले स्वतःला कट्टर शिवसैनिक संबोधणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आजी माजी पालकमंत्री यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली। उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं। शिवसेनेतील या अभूतपूर्व बंडानंतर सगळीकडे संशयाचं दाट धुकं पसरलेलं असताना दिनांक 22 जून रोजी आमदार वैभव नाईकांनी
पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. आणि या संदर्भात मी कुठल्याही गटामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी पहिल्या दिवशी जाहीर केलेलं आहे की मी शेवटचा आमदार असेपर्यंत मी उद्धवजी ठाकरेंबरोबरच आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा माझी तीच भूमिका असेल. या आधी सुद्धा एकच आमदार शिल्लक राहिला तरी तो शेवटचा आमदार मीच असेन. माझी निष्ठा मी मातोश्रीच्या चरणी अर्पण केली आहे आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत तशीच राहील. हे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य आजही वारंवार माध्यमांमधून प्रसिद्ध केलं जातं. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरेंची साथ सोडेपर्यंत खास पंक्तीतील पहिल्या 5 आमदारांमध्ये वैभव नाईक यांचा समावेश असायचा. हे शिवसेनेत असणाऱ्या सर्वांनाच माहिती आहे. शिवसेनेच्या विरोधकांचा पराभव करून महाराष्ट्राचे जायंट किलर बनलेल्या वैभव नाईकांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही. त्यानंतरच्या सरकारमध्येही मंत्रीपदानं त्यांना पुन्हा हुलकावणी दिली. मात्र यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दाखवली ती निष्ठा आणि ही निष्ठा त्यांची आजही कायम राहिली हे त्यांचं वैशिष्ट्य. कुणी मंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला तर ते उलटा प्रतिप्रश्न करायचे. उद्धव ठाकरेंनी 2009 साली मला विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नसतं तर मी आमदार झालो असतो का? मला राजकारणात कुठपर्यंत पुढे न्यायचंय हे माझे पक्षप्रमुखच ठरवतील आणि त्यांचा प्रत्येक निर्णय मला मान्य असेल. आपल्याला मातोश्रीमुळे आमदारकी मिळाली आहे या उपकारांची जाण त्यांनी कायम ठेवली. मात्र मातोश्रीच्या जीवावर मोठमोठी पद मिळवणाऱ्यांनी या उपकारांची जाण ठेवली नाही. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात कठीण काळ होता. एक एक आमदार शिवसेना सोडून गुवाहाटीला जात होता. त्यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यावरही प्रचंड मोठा दबाव आल्याच्या चर्चा होत्या. उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यासाठी त्यांना वेगवेगळी आमिष दाखवल्याचं बोललं जात होतं. पण संघर्षाची आणि निष्ठेची पार्श्वभूमी असलेल्या वैभव नाईक यांनी कुणी कितीही दबाव आणला कितीही आमिष दाखवली तरी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, मरेपर्यंत शिवसेनेत राहणार असं जाहीर करून टाकलं. नाव आणि पैसा, पैसा येतो पैसा जातो पुन्हा येतो, पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा. हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा वैभव नाईक यांनी तंतोतंत पाळला. कठीण काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ते एखाद्या पहाडासारखे उभे राहिले. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निष्ठावंत आमदार म्हणून वैभव नाईक यांचं जंगी स्वागत करून निष्ठा यात्रा काढण्यात आली. यातून शिवसैनिकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम दिसतं. आमदार वैभव नाईक यांची जनमानसात वाढणारी लोकप्रियता पाहून आणि शिवसेना सोडण्यासाठी त्यांनी धुडकावलेल्या ऑफर पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांचा आवाज दाबण्यासाठी एसीबी चौकशीचं हत्यार उपसण्यात आलं. वैभव नाईक यांचे वडील विजयराव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असल्यानं सुरुवातीपासूनच एका सधन कुटुंबातील सुशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून वैभव नाईक यांची जिल्ह्याभरात ओळख आहे. एकीकडे शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांची ईडी चौकशी थांबवण्यात आली आणि दुसरीकडे पक्षाशी इमान कायम राखलेल्या वैभव नाईकांना एसीबीची नोटीस आली. 2002 सालापासून त्यांनी घेतलेल्या संपत्तीची माहिती मागवण्यात आली. सुरुवातीला कणकवली शासकीय विश्रामगृह इथे त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रत्नागिरी इथे त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. खरंतर जे आमदार शिंदे गटात गेले नाहीत किंवा भाजपबरोबर गेले नाहीत अशा आमदारांची चौकशी होते. मालमत्तेची चौकशी झाली, उत्पन्नाच्या सोर्सची चौकशी झाली, माझ्या कुटुंबाची चौकशी झाली, माझ्या मुलांच्या शिक्षणाची चौकशी झाली आणि सगळी चौकशी आपण योग्य पद्धतीने माहिती त्यांना दिलेली आहे. रत्नागिरीत चौकशीला जाईपर्यंत पुन्हा नोटिसांचा ससेबिरा लावण्यात आला. त्यांच्या राहत्या घराची मोजमाप घेण्यात आली. आयुष्यात 1 रुपया जरी मी आडमार्गानं कमावलेला असेल तर मला भर चौकात फासावर लटकवा अशी डरकाळी शिवसेनेच्या वाघानं फोडली.
एसीबीनं एवढ्यावरच न थांबता वैभव नाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींची चौकशी करण्यास सुरुवात केली. आमदार फंड दिलेल्या सरपंचांना देखील चौकशीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यांच्याकडून ज्यांनी फ्लॅट खरेदी केले त्यांनाही चौकशीच्या नोटीस पाठवण्यात आल्या. एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण आजपर्यंत कुणी केलं नसेल. आमदार वैभव नाईक यांनी माझी पाहिजे तेवढी चौकशी करा, पण माझ्या चौकशीपायी सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देऊ नका असं ठणकावून सांगितलं. त्यांच्या या एसीबी चौकशी विरोधात जनतेनं आक्रोश केला. उडाळ येथील एसीबी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान शिवसेनेच्या मुलुख मैदान तोफ धडाडल्या आणि अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आमदार म्हणून वैभव नाईक यांची जनमानसात ओळख आहे. कणकवलीतील आमने सामने राणा असो, ओरोस येथील डंपर आंदोलन असो, उडाळमधील पेट्रोल दरभाड आंदोलन असो, या सर्वांमध्ये वैभव नाईक यांनी शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर संघर्ष केला. नुकताच कनेडी येथे शिवसेना भाजप कार्यकर्त्यांचा वाद विकोपाला गेल्यानंतर त्यात देखील वैभव नाईक स्वतः शिवसैनिकांच्या रक्षणासाठी कनेडी शाखेत ठाण मांडून बसले होते. शिवसैनिकांच्या अंगावर येणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या अंगावर वैभव नाईक शिवसैनिकांची ढाल बनून धावून गेले. सिंधुदुर्गातील शिवसैनिकांचा कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. अशा या कार्यसम्राट दमदार आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा. तर मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत असताना दोन वेळा या ठिकाणी आमदार झालोय, आणि तो कोणामुळे झालोय तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे, सर्वसामान्य जनतेमुळे झालंय. आणि म्हणून सत्ता आणि संपत्ती येत असते, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास कधी या ठिकाणी पडू देणार नाही.